लस आणली की लाट थोपली जाते. पण त्या कालावधीमध्ये कोरोना आपलं स्वरूप बदलतो आणि मग निर्माण झालेली लस त्याला सुद्धा तो दाद देत नाही, कारण त्यांनी स्वरूप बदललेलं असत. मग पुन्हा संशोधन करून दुसरी लस आणावी लागते, याच्यासाठी वेळ लागतो. आणि जर हे स्लोली चाललं, अत्यंत मंद गतीनं चाललं, तर लाट येऊ शकते. सामान्य लोकांना जो प्रश्न पडलाय बेसिक या सगळ्यात, पहिल्यांदा आपण पहिल्या लाटेबद्दल सगळे बोलत होते, मग आता दुसऱ्या लाटेबद्दल बोलतायत, आता तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा सुरू झाली, तर मुळात प्रश्न पडतो की हे जे विषाणू आहेत, कोरोनासारखे विषाणू आहेत, यांच्यापासून जे आजार पसरतात, तर त्यांच्या या लाटा आहेत, त्या लाटा नेमक्या कशा येतात, त्यांचं काय गणित असतं, काय काय कारण असतं? कसं आहे की कोरोना विषाणू हा जगामध्ये किंवा माणसामध्ये नव्हता असं मी म्हणेन, तो प्राण्यामध्ये होता. तो माणसामध्ये आला, त्याला औषध नाही, आणि संक्रमणाचा जी काय घेतली नाही थोपवण्याची, तर तो वेगानं वाढतो आणि वेगाने वाढला की आपण त्याला लाट म्हणतो. मग त्याच्यावर लस आणतो आपण, लस आणली की लाट थोपली जाते. पण त्या कालावधीमध्ये कोरोना आपलं स्वरूप बदलतो आणि मग निर्माण झालेली लस त्याला सुद्धा तो दाद देत नाही, कारण त्यांनी स्वरूप बदललेलं असत. मग पुन्हा संशोधन करून दुसरी लस आणावी लागते, याच्यासाठी वेळ लागतो. आणि जर हे स्लोली चाललं, अत्यंत मंद गतीनं चाललं, तर लाट येऊ शकते. पण तुम्ही जर अत्यंत वेगानं लसीकरण केलं आणि या कोरोना विषाणूचा नंबरच कमी केला जगातला, म्हणजे नंबर जास्त असला की तो स्वरूप बदलण्याची संधी जास्त असते, याचा नंबरच कमी केला तर याचा स्वरूप बदलण्याची संधी त्याला कमी मिळते. आणि स्वरूप बदलायची संधी कमी मिळाली की आहे तो विषाणू तर वॅक्सिन अडवला जातोय, त्यामुळं दुसरी लाट येऊ शकत नाही, थोपू शकतो, किंवा ती लाट फार उशिरा येते, त्यावेळी आपल्याला लस निर्माण करायला वेळ मिळतो. आणि म्हणून हे जर गणित अशा पद्धतीनं केलं तर तिसऱ्या लाटेची सुद्धा भीती बाळगण्याचं कारण नसतं. सर म्हणजे यातनं आणखी एक मला जो प्रश्न पडला तुमच्या उत्तरातनच, तो असा की समजा कोरोना व्हायरसचं आता आणखी एखादं म्युटेशन झालं आणि त्यातनं आणखी एक नवा स्ट्रेन निर्माण झाला, तर तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही? अगदी बरोबर आहे. जर आतापर्यंत म्युटेशन झालेत का? झालेत. ब्राझीलचा स्ट्रेन आहे, युकेचा स्ट्रेन आहे, आफ्रिकेचा स्ट्रेन आहे, मूळ वुहानचा स्ट्रेन आहे, आणि दुसरा शेवटचा भारतातला स्ट्रेन. हे सगळे म्युटेशन झाले. पण ह्या म्युटेशनचं वैशिष्ट्य असं की हे सगळे म्युटंट आहे त्या वॅक्सिननं थोपवले जातात, म्हणजे त्यांच्यात म्युटेशन झालंय पण मोठ्या प्रमाणात म्युटेशन झालं नाही, त्यामुळं आजच्या वॅक्सिननं हे सगळे विषाणू थोपवले जातात, आपण नशिबवान आहोत. पण अजून 6 महिन्यांनी असा एखादा म्युटंट येऊ शकतो की जो या वॅक्सिनला दाद न देणारा विषाणू असू शकतो, आणि मग तो संक्रमण करायला सुरुवात होते. मग त्याला संधीच न देता त्याच्या आज सगळे वॅक्सिनेट जर केले आपण, आणि असणाऱ्या म्युटंट जो आहे तो 2-4 माणसात गेला की लगेच आपण त्याला थोपू शकतो नवीन लस घेऊन. म्हणजे थोडा अवधी मिळणं गरजेचं आहे, वेळ मिळणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी वेगानं लसीकरण करणं गरजेचं आहे.